मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरातील ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत वाढ. ओमिक्रॉन बाधित रुग्णांचा आकडा आता 10 वर. अंबाझरी परिसरात ट्रकच्या धडकेत 50 वर्षीय दुचाकी चालकाचा घटनास्थळीच मृत्यू. आणि कोराडी येथून बेपत्ता असलेल्या 4 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला नदीच्या कॅनलमध्ये. अपहरण की घातपात, पोलिसांचा तपास सुरू. अच्छा, ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरातील ओमिक्रॉन बाधितांच्या रुग्णसंख्येत आणखी 6 रुग्णांची भर पडली असून आता ही संख्या 10 वर गेली आहे. यामुळे नागपुरातील आरोग्य यंत्रणेची चिंता मात्र वाढली आहे. नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांसह ओमिक्रॉन बाधित रुग्णांमध्येही हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे. आज नागपुरात आणखी 4 जण ओमिक्रॉन बाधित आढळले असून नागपुरातील एकूण ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 10 झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून सोमवारी नागपूर जिल्ह्यात 133 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यात शहरातील 105, ग्रामीण भागातील 20 तर नागपूर जिल्ह्याबाहेरील 8 रुग्णांचा समावेश आहे. नागपुरातील वाढत्या कोरोना व ओमिक्रॉन बाधित रुग्णांमुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत एक धक्कादायक घटना घडली. अंबाझरी गार्डन ते विद्यापीठ परिसर दरम्यान एका अनियंत्रित ट्रकने ऍक्टिवा चालकाला धडक दिली असता ऍक्टिवा चालक जागीच ठार झाला. नागपूरच्या अंबाझरी गार्डनकडून विद्यापीठ कॅम्पसकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास एका अनियंत्रित ट्रकने ऍक्टिवा चालकाला धडक दिली. या अपघातात बुटीबोरी येथील कंपनीत काम करणारा ऍक्टिवा चालक जागीच ठार झाला असून 50 वर्षीय कैलास गोटवार असे मृताचे नाव सांगण्यात येत आहे. तत्काळ DCP वाहतूक आव्हाड, अंबाझरी पोलिसांचे वरिष्ठ PI अशोक बागुल यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी लोकांची गर्दी जमली होती. या अपघाताबाबत PI बागुल यांनी VKB न्यूजला अपघाताची माहिती दिली. एक मृतक आहे श्री कैलास गोटवार साहब, 50-52 की उम्र होंगी. वो बुटीबोरी में प्राइवेट कंपनी में काम में, ऐसा प्रथम दर्शनी जानकारी मिली है. वो इधर से आ रहे थे और ये जो ट्रक है वो शायद कैंपस चौक से आ रहा था. वो ट्रक वाले ने रैशली एंड नेग्लिजेंटली चला के एक्सीडेंट जो हुआ है उसमें उनकी ऑन द स्पॉट डेथ हुई है. इमीडिएटली हमारे सीनियर ऑफिसर्स DCP ट्रैफिक श्री आवाड़ साहब, हमारे सीनियर मोस्ट ऑफिसर आदरणीय श्री अमितेश कुमार सर CP नागपुर, इनके आदेश पे आए. गाड़ी वो पूरा जानकारी ले रहे, आसपास का ही काम ठीक है, आसपास का कहीं होने की प्रथम दर्शनी जानकारी मिली है. वो इन्वेस्टिगेशन में सब होगा. नागपूर जवळील कोराडीमधून 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 4 वर्षीय मुलाचा मृतदेह नदीच्या कॅनलमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. मृतक मुलाचे नाव बॉबी उर्फ आनंद पंकज सोमकुवार असे आहे. बॉबी उर्फ आनंद पंकज सोमकुवार 1 जानेवारीपासून बेपत्ता झाला होता. तशी तक्रारही पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी बॉबीचा सर्वत्र शोध घेतला मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. दरम्यान आज पोलीस बॉबीचा शोध घेत असताना कॅनलमध्ये त्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी सुप्रीम कोर्टात OBC आरक्षणासाठी इंटरव्हेन्शन करणार आहे. ते सुप्रीम कोर्टाकडे राज्य सरकारने 3 महिन्यात OBC आरक्षण द्यावं, राज्य निवडणूक आयोगाने काढलेले पत्र परत द्यावे व ज्या निवडणुका झाल्या नाही किंवा होणार आहे अशा निवडणुकांना 3 महिने वेळ वाढवून द्यावा अशी विनंती कोर्टाला करणार आहेत. मी आज सुप्रीम कोर्टमध्ये OBCना आरक्षण देण्याबाबतच्या प्रकरणामध्ये जी सर्वोच्च न्यायालय सुरू आहे त्या केसमध्ये इंटरव्हेन्शन करतो आहे आणि सुप्रीम कोर्टाला विनंती करतो आहे की राज्य सरकारने 3 महिन्याच्या आतमध्ये इम्पेरिकल डेटा देण्याचं जे कमिटमेंट केलं आहे ते सुप्रीम कोर्टात केलं आहे. तोपर्यंत ज्या निवडणुका लागल्या नाही त्या निवडणुका थांबवाव्या. राज्य सरकारने 3 महिन्याच्या आतमध्ये आपलं कमिटमेंट पूर्ण करावं आणि निवडणूक आयोगाने मात्र ज्या निवडणुका लागल्याच नाही
त्या निवडणुका ओबीसी बिना घेऊ नये अशी मागणी मी सुप्रीम कोर्टला करणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने जे हे पत्रक काढलं आहे की प्रारूप रचना करा, प्रभागाची रचना करा, ती सादर करा, बिना ओबीसी करा, हे जे पत्र राज्य निवडणूक आयोगाने काढलेलं आहे हे पत्र तात्काळ राज्य निवडणूक आयोगाने परत घेतलं पाहिजे। राज्य सरकारने ज्या पद्धतीने 2 वर्ष या ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल केला, शेवटी उशिरा का नाही शहाणपण सुचलं आणि 3 महिने वेळ सुप्रीम कोर्टाला मागितला आहे। सुप्रीम कोर्टाने ओबीसीवर एवढा मोठा अन्याय होतो आहे त्यावर विचार करावा आणि 3 महिन्याचा वेळ ज्या निवडणुका झाल्या नाही किंवा लागल्या नाही, ज्या जानेवारी फरवरी मार्च एप्रिलमध्ये ड्यू आहेत, पुढच्या काळाकरता ड्यू आहेत, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला 3 महिन्यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी विनंती मी स्वतः सुप्रीम कोर्टमध्ये इंटरव्हेन्शन करतो आहे। मध्य प्रदेशाच्या भोपाळमध्ये 2 जानेवारी रोजी आंदोलन करणाऱ्या ओबीसी बांधवांना मध्य प्रदेश सरकारतर्फे अटक करण्यात आली होती, म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नागपूरच्या शुक्रवारी तलावाजवळ राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती लावत केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी केली, तसेच या घटनेचा जाहीर निषेध केला। तसेच जर या आंदोलनाद्वारे सुद्धा सरकार जागे झाले नाही तर राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे भोपाळपेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे यांनी दिला। ओबीसी की बात करेगा, वही देश में राज करेगा। ओबीसी की बात करेगा, वही देश में राज करेगा। काल मध्य प्रदेशच्या राजधानी भोपाळमध्ये जे काही ओबीसीवर ते घटना घडली आणि ओबीसी आंदोलन करत होते त्या सर्व ओबीसींना या मध्य प्रदेश सरकारने 1.5 लाख ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी अटक केली। त्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय युवा अध्यक्ष या नात्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून मी या मध्य प्रदेश सरकारचा निषेध करतो आणि असल्या प्रकारचं आरक्षण न देता घटनेमध्ये दुरुस्ती न करता केंद्र सरकारने जो या प्रत्येक राज्यामध्ये दुजाभाव चालवला आहे, महाराष्ट्राची जर गोष्ट घेतली तर महाराष्ट्र ठीक आहे सरकार दुसऱ्याचं आहे, पण मध्य प्रदेशमध्ये केंद्रात सरकार जे आहे तेच सरकार त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये आहे आणि हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा प्रत्येक राज्याला बंधनकारक आहे असं कोणीही समजू नाही की तो आम्हाला बंधनकारक नाही आहे, पण प्रत्येक राज्यावरती जेव्हा जेव्हा वेळ येत आहे आरक्षणाची त्यावेळेस त्या राज्यातील ओबीसी जनता खळबळून जागी होत आहे आणि सरकारचा निषेध करत आहे आणि आमच्या संविधानानं दिलेल्या मंडल आयोगानं दिलेल्या हक्क आणि न्यायासाठी लढत आहे। अशा या कालच्या घटनेचा राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील गांधी सागर तलावाजवळील चाचा नेहरू बाल उद्यान इथे नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी व उपमहापौर मनीषा धावडे यांनी त्यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले, तसेच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने देखील त्यांना अभिवादन करण्यात आले। Jesus!
सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा फुले यांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा समृद्धी महामार्ग मध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रश्नचिन्ह आश्रम शाळेची इमारत तसेच शाळेचे वाचनालय आणि क्रीडांगण कोणतेही पुनर्वसन न करता उद्ध्वस्त केल्या प्रकरणी 2 जानेवारी रोजी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा विद्यार्थ्यांतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निवासस्थानासमोर रस्त्यावर शाळा भरवत शाळेच्या इमारतीची आणि वाचनालयाची गेलेली जमीन पुन्हा शासनाकडून नव्याने उभारणी करून देण्याची मुख्य मागणी करत आंदोलन केले. प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत फार गरीब आणि गरजू विद्यार्थी शिकत असून त्यांना शिक्षणाद्वारे नवीन आयुष्य मिळावे यासाठी एक एक पैसे गोळा करून ही शाळा उभारण्यात आली होती. मात्र समृद्धी महामार्गात या शाळेची इमारत वाचनालय उद्ध्वस्त करण्यात आले होते. तसेच प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनसुद्धा आणि मुंबई अमरावती येथे धरणे आंदोलन करूनसुद्धा प्रशासन फक्त खोटे आश्वासन देत असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट नागपूरला येऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निवासस्थानासमोर रस्त्यावर शाळा भरवून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलन सुरू असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि ते गोव्याकडे रवाना झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिल्याची माहिती आहे. आम्ही आज प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या संदर्भात माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि माननीय काँग्रेस अध्यक्ष नानाजी पटोले साहेब यांना निवेदन देण्याकरता प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेचे विद्यार्थी पालक आणि सर्व शिक्षक असेच लोक आम्ही तिथपर्यंत आलेलो आहोत. कारण की 2002 वर्षापूर्वी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळे शाळाचे जे लोकांकडून 1-1 रुपया जमा करून मतीनजी भोसले यांनी ते प्रश्नचिन्ह शाळा उभी केली होती. आमची या शाळेमध्ये 471 विद्यार्थी आहे आणि कुठंतरी ते विद्यार्थी कुठं भीक मागणारे, कुठं भंगार वेचणारे, ज्यांचे आई वडील जेलामध्ये आहे, ज्यांचं अनाथ मुलं आहे, अशा मुलांची ते प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा आहे. आणि त्या शाळेचं कसं तरी गोळा करून त्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ते प्रयत्न होतं. परंतु समृद्धी महामार्ग तिथून त्या शाळेपासून गेल्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारची शासनाने या मुलांचं पूर्णवसन न करता ते पूर्णचे पूर्ण इमारत उद्ध्वस्त केली. पाणी पिण्यासाठी ते 2 विहिरी होत्या ते उद्ध्वस्त केल्या, वाचनालय होतं ते उद्ध्वस्त केलं, अनेक प्रकारचं ते गार्डन होतं ते गार्डन उद्ध्वस्त केलं, सर्व पूर्ण उद्ध्वस्त केलं आणि त्यांच्या प्रकारचं कोणत्याही प्रकारची त्यांना सुविधा उपलब्ध करून करून नाही दिली. अनेक वेळा आताच लगेच या अधिवेशनामध्ये आझाद मैदानामध्ये एक धरणे आंदोलन केलं होतं, त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिस अमरावती येथे धरणे आंदोलन केलं होतं आणि मंगरूळ चौरा येथील रस्ता रोको आंदोलन केलं होतं. तरी पण या समाजा या प्रश्नचिन्ह शाळेचा कोणत्याही प्रकारचा आश्वासन शिवाय दुसरा पर्याय दिलेला नाही. म्हणून आम्ही कुठे ना कुठेतरी नितीनजी गडकरी आणि नानाजी पटोले साहेब यांनी आमच्यावाली कुठे ना कुठेतरी दखल घ्यावा याच्यासाठी आम्ही सर्व लोक जुमलेलो आहोत. मुख्य मागणी काय? आमची मुख्य मागणी अशी आहे की त्यांची जे जेवढं प्रकारचं नुकसान झालेलं आहे तेवढं नुकसान पण त्यांनी भरपावती करून देणे. 2 विहिरी आहे, त्यांनी विहिरी बनवून देण्यात यावा, त्यांचं वाचनालय सुरू करून देण्यात यावी. 6 रुमा बांधलेल्या होत्या, त्यांनी ते उद्ध्वस्त केल्या, ते 6 रुमा बांधून देण्यात यावी. आणि ते जागा आहे, ते जागा ज्या समृद्धी महामार्गांनी जे जेवढं बांधकाम आहे त्या बांधकामासाठी जागा उपलब्ध करून द्यावी याच्यासाठीच आमची ही मागणी मुख्य मागणी आहे. भंडाराकडून तुमसरकडे क्रेटा या 4-चाकी वाहनाने जाणाऱ्या 2 व्यापाऱ्यांना पोलिसांनी मारहाण करून गाडीतील रोख 50 लाख रुपये व 13 तोळ्याची सोन्याची चेन लुटल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात आला होता. तसेच व्यापाऱ्यांनी आमदार राजू कारेमोरे यांची या प्रकरणी मदत मागितली असता त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली होती. मात्र हा गोंधळ त्यांना फार महागात पडला आहे. राजू कारेमोरे यांनी 31 डिसेंबरच्या रात्री मोहाडी पोलीस ठाण्यात जाऊन धिंगाणा घातला होता. तसेच पोलिसांना शिवीगाळही केली होती. आपल्या व्यापारी मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी हा धिंगाणा घातला होता. याबाबतची वार्ता जिल्ह्यात पसरल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर 2 जानेवारी रोजी कारेमोरे यांनी माफीही मागितली होती. मात्र 3 जानेवारी रोजी पोलिसांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी कारेमोरे यांना अटक केली असून त्यांना आता कोर्टात हजर केलं जाणार आहे. कोरोना संक्रमण व ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता ब्रोन मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनने 10वी व 12वीचे क्लासेस वगळता सर्व वर्गाच्या शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे वर्ग ऑनलाईन घेण्यात मात्र येतील.
15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मात्र शाळेत लसीकरणासाठी जावे लागेल, भलेही ते कुठल्याही वर्गातील असो. महाराष्ट्रात सध्या सगळ्यात जास्त 510 ओमायक्रॉन बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित रुग्णांचीही संख्या राज्यात जास्त आहे, त्यामुळेच मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आला. राज्यात आजपासून किशोरवयीन मुलांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात असून या मोहिमेअंतर्गत 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला योग्य ती खबरदारी तसेच नियोजन आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनुसार नागपूर जिल्ह्यात सकाळी 10 वाजतापासून 15 ते 18 या वयोगटातील किशोरवयीन मुलांना लस देण्यात येत आहे. त्यासाठी नागपूर ग्रामीणमध्ये 47 तर शहरात 65 लसीकरण केंद्रांवर लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. नागपूर शहरात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवली जात असून शहरातील 33 शाळा महाविद्यालयात लसीकरणांची सुविधा करण्यात आली आहे. मात्र लहान मुलांच्या लसीकरणासाठी पालकांची संमती आवश्यक असून यासाठी विचारविनिमय सुरू आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मिहान, मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, प्रगती सभागृह दिघोरी, मनपाचे आयसोलेशन हॉस्पिटल जाटतरोडी, डॉक्टर आंबेडकर रुग्णालय कामठी रोड, सच्चिदानंदनगर उद्यान, स्वर्गीय प्रभाकरराव दटके रोगनिदान केंद्र महाल, दीक्षाभूमी, हंसापुरी आयुर्वेदिक दवाखाना, KT नगर प्राथमिक आरोग्य केंद्र, पाचपावली सुतिकागृह व मध्य रेल्वे रुग्णालय या ठिकाणी 15 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलं लस घेऊ शकतात. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.